Thank you.
घटनाजनक बॅटरीज. ही घटना दिवसेंदिवस फार वाढत चाललेली आहे. त्यासोबत मॅडम तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे त्या का गरजेच्या आहेत आणि कांचन चव्हाण मॅडम यांचं माझा परिचय निवडणुकीच्या विभागामध्ये झाला होता. निवडणुकीवाली सोबत ड्युटी केली आणि त्या स्वतःच्या खर्चातून शिक्षक आहेत त्या कुठे एनजीओ वगैरे चालवत नाही परंतु त्यांच्या खर्चामधून जो पगार मिळतो त्या पगारामधून समाजातील दुर्बल घटकांना मुलींना आपल्याकडून काय मदत होत नाही तेवढी ते मदत करतात आणि मग तेव्हा त्यांनी हा कार्यक्रम ठरवला. आपल्याला आपल्या अंगाला स्पर्श करणारा व्यक्ती अनोळखी व्यक्ती आपली आई जर सोडली आई विशेष म्हणजे जिने जन्म दिलाय आता तुम्ही मला त्याच्यामध्ये बळी येत नाही का. आपल्याविषयी जर काही अशा चुकीच्या घटना घडत असतील रस्त्याने आपण ट्युशनला किंवा शाळेत येताना कोणीतरी आपल्याला नोटीस करते कोणीतरी आपल्याकडे नजर ठेवते आणि त्या व्यक्तीला आपण इग्नोर करते म्हणजे आपली चूक होती मुला. तिथे आपल्याला ती घटना कोणाला सांगायला पाहिजे. सेफ सर्कल मध्ये कोणी येतं आपली आई आपली आजी आजोबा आणि जर तुमची खूपच क्लोज मैत्रीण असेल जी कुठेच तुमच्या गोष्टीची चर्चा करणार नाही तुला तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवेल तिलाही तुम्ही बोलू शकता. पण सेफ सर्कल मध्ये तुमच्या आई आणि तुमची आजी आजोबानी नंतर कोणी येतं माहिती आहे का. तुमच्या शाळेतल्या मॅडम कोण मॅडम त्यांना सांगायचं मॅडम असं रस्त्याने येतं मुला असं मला करतात. इग्नोर करायचं नाही. ज्या मुलीने इग्नोर केलं त्या अशा घटनेला बळी पडलेले आहे. आणि आपल्या महिलांसाठी सगळ्यात महत्वाचा भाग असतो आपली इज्जत बरोबर आहे ना. तर ती इज्जत आपली सलामत ठेवणे तिला टिकून ठेवणे मला स्पष्ट बोलायला काहीच वेगळं वाटणार नाही ती खूप गरजेचं आहे. कोणत्या तिसऱ्या व्यक्तीला कसल्याही प्रकारचा अधिकार नाही की त्याने आपल्या शरीराला वेगळ्या पद्धतीने हात लावावा. आणि हे पहिले कसं घडत होतं बाहेर घडत होतं पण आता ते बाहेर नाही घडत आहे कुठे घडत आहे घरामध्ये सुद्धा अशा काही घटना आहेत मॅडम. घरामध्ये पण असं होते मामा त्याच्यानंतर आपले काका चाचा बोलते हो या फिर हमारे ही परिवार वाले ऐसे कुछ सदस्य है जो हमारे ऊपर मतलब अत्याचार करने के लिए तैयार है. तो जो व्यक्ति आपको छूता है गलत तरीके से वो हर एक स्पर्श क्या है गलत स्पर्श है. जो तुम्हारा हाथ लावतो जो तुम्हारा आवड़ नहीं तो सगड़ा स्पर्श चुकी है गोष्टी है तुम्हारा मैं करूँ दाखना है. आता है